भाजपा आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणेंविरोधात मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवार हे दाऊदचा माणूस आहे असं वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष श्रीनिवास उर्फ सूरज चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार नेमकी काय आहे ते आम्ही सांगूच, पण तत्पूर्वी शरद पवारांबाबत निलेश राणे नेमकं काय म्हणाले होते ते पहा. मला तशी मला असा संशय होतो की पवार साहेब दाऊदचा माणूस आहे महाराष्ट्र. खरोखर संशय होतो. अहो ज्यांनी व्यवहार केला, दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसाला पैसे दिले, बॉम्बलास्टच्या आरोपींना पैसे दिले, तेव्हा अनिल देशमुखांनी काय केलं होतं, काय केलं होतं, कसा झटकीपट राजीनामा घेतला, विचार केला होता. मग नवाबमध्ये कोण आहे, कोण लागतो शरद पवारांचा किंवा पवार साहेबांचा कोण लागतो? जेवढी तत्परता सुप्रिया सुळेनी, खासदार सुप्रिया सुळे यांनी, त्यांची तब्येत कशी आहे मला त्यांना बघायचं वगैरे वगैरे जे केलं होतं, ही काळजी अनिल देशमुखांच्या वेळेस कुठे होती? तेव्हा नाही वाटलं की ते आमचेच मंत्री आहे. म्हणजे नवाब मलिक काय स्पेशल आहे काय पवार फॅमिलीसाठी? अहो ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला, ती अशी भीती आहे की नवाब मलिक खरं बोलेल तर पवार साहेबांबद्दल माहिती पडेल, असं काय आहे का? राणेंविरोधातल्या तक्रारीत काय म्हटलंय? नवाब मलिकांविरोधात सबळ पुरावा मिळालेला नाही. मलिकांच्या अटकेचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असूनही भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक मलिकांचं नाव कुख्यात गुंडा आणि अतिरेकी दाऊद इब्राहिम सोबत जोडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. शरद पवारांनीही भाष्य केले आणि मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांना निशाणा केल्याचं सांगितलं जात आहे. 9 मार्च 2022 आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानावरील मोर्चाला संबोधित करताना मलिकांचा राजीनामा का घेत नाही अशी विचारणा पवारांना केली. राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री व सरकारचा आहे. देशमुख मराठा आणि मलिक मुस्लिम असल्याने राजीनामा नाही असं संबोधून नितेश राणे हिंदू मुस्लिम गटात तेढ निर्माण करून लोकांना प्रक्षोभित करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत. या तक्रारीतच नितेश राणेंच्याही अशाच वक्तव्यांचा उल्लेख आहे. अशी वक्तव्य करून नितेश निलेश राणे हिंदू मुस्लिम समाजात दंगली घडवून आणण्याचा कट रचत आहेत असं सुद्धा तक्रारीत म्हणण्यात आलं. नितेश निलेश राणेंविरोधात कोणती कलम लावण्यात आली? IPC 120 (b), IPC 153, IPC 153 (a), IPC 499, IPC 500, IPC 505(1), IPC 505(1)(k). सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे जामिनावर बाहेर आहेत. याच दरम्यान पोलिसांची हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणेंवरही गुन्हा दाखल झालेला. दिशा सालियन प्रकरणात केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांच्या आरोपांमुळे नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस स्टेशनमध्येही नुकताच गुन्हा दाखल झालाय. त्यातच आता निलेश आणि नितेश राणेंविरोधात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.